सो तुम्ही कुठल्याही इक्वेशन मध्ये टाकू शकता, असं जरूरी नाही की ह्याच इक्वेशन मध्ये, कोणत्याही इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू प्लेस करू शकता. सो इक्वेशन 1 काय आहे, x + 7y = 10, दॅटफॉर x + 7 y ची व्हॅल्यू काय आहे 1 = 10. सो x + 7 1 7 = 10. सो x हा प्लस 7 तिकडे गेल्यावरती काय होणार आहे, मायनस 7. सो x इज इक्वल टू 10 माइनस 7 किती होणार आहे, 3. ओके, सो सोल्यूशन फाइनल आंसर काय येणार, मी सोल्यूशन x कॉमा y इज इक्वल टू, आता बघा x कॉमा y काढले कारण व्हेरिएबल आपल्याला x आणि y दिले, म्हणून सोल्यूशन मध्ये पण मी x कॉमा y लिहिणार. प्रथम x ची व्हॅल्यू किती आली, 3, आणि y ची व्हॅल्यू किती आली, 1. सो दिस इज माय सोल्यूशन ऑफ द सेकंड इक्वेशन. ओके, आय होप तुम्हाला हे गणित चांगल्या रीतीने समजलं असेल. ओके ओके फ्रेंड्स, थर्ड सम पाहूया. काय सांगितलं थर्ड सम मध्ये, 2x - 3y = 9 अँड 2x + y = 13. सो 2x - 3y = 9 पुट इट इक्वेशन नंबर 1, 2x + y = 13 पुट इट इक्वेशन नंबर 2. नाउ सी इन बोथ द इक्वेशन व्हेरिएबल x, या दोन्ही व्हेरिएबल x च्या दोन्हीचे कोएफिशिएंट सेम सेम आहे आणि साइन पण सेम सेम. मग साइन सेम सेम म्हटलं मी काय सांगितलं, सबट्रॅक्शन. मग आता कोणातून काय सबट्रॅक्ट करूया, इथे 13 आहे म्हणून म्हटल्यावरती मला असं वाटतं की इक्वेशन 1 ला आपण इक्वेशन 2 मधून सबट्रॅक्ट करूया. ठीक आहे, मग मी इथे लिहितो सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम, ही स्टेटमेंट एकदम अतिशय करेक्ट आली पाहिजे बरं का विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन 2. सो इक्वेशन 2 काय आहे, इक्वेशन 1 ला सबट्रॅक्ट करायचे 2 मधून, मग 2x + y = 13 सबट्रॅक्ट 2x - 3y = 9. आता सबट्रॅक्ट म्हटल्यावरती साइन चेंज, प्लस 2x चं मायनस, या मायनस चं प्लस आणि या प्लस चं मायनस, करेक्ट आहे. मग प्लस 2x - 2x गेट्स कॅन्सल, प्लस 3y + y, 3 + 5 4y, 13 minus 9, how much? It will be the 4. Correct? Greater sign is plus, unna kai nare? Plus it. Okay? So now, half 4 ite multiple ahe. Okay, go on that side, it will be the divisible. 4 1 the 4, 4 1 the 4. So y is equal to kai mdala maja kare? 1. Mag ata, ya y chi value, put in any equation, me y chi value, equation room maja kheo to, mag place, y is equal to 1 in equation 2. मग काय आहे equation 2, 2x plus y is equal to 13. So therefore 2x plus y ची value काय आहे, 1 is equal to 13. So therefore 2x plus 1 go on that side, it will be the minus. So 2x is equal to 13 minus 1, how much? It will be the 12. So x is equal to 12 upon 2, 2 1s are 2, 2 6s are. So x is equal to 6. And then final answer, solution is, yeah, solution is equal to x comma y, which is equal to x chi value, the first is 6, and y chi value 1. Put the box on here. Okay? So asha ritin apan tisra ganita is solve keva. Okay? So the chautya sum kade apan yeto hai. चौथा सम आपल्याला काय दिलेले आहे, 5m - 3n = 19 आणि m = - 6m - = -7. आता जर पाहिलं तर m चे कोएफिशिएंट सेम नाहीये, n चे कोएफिशिएंट देखील सेम नाहीये. तर आपण समजा जर सेकंड इक्वेशन ला जर इथे 5 आणलं तर ते सॉल्व होऊ शकतं. तर एक अशी एक मेथड पण आहे की ह्या m ची व्हॅल्यू जर आपण या -6m ला जर इथे फुट प्लेस केलं तर आपल्याला एम ची व्हॅल्यू मिळेल आणि ती एम ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये देखील टाकून ह्याला सॉल्व करू शकतो. सो मी त्या पद्धतीने ह्याला सोडवण्याचा प्रयत्न करतो, जरा वेगळ्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला एक एक वेगवेगळ्या मेथड्स तुम्हाला याच्यामध्ये मी शिकवण्याचा प्रयत्न करतो. आता या इक्वेशन 1 ला मी ऍज इट इज ठेवतो, इक्वेशन 2 ऍज इट इज, आणि दॅटफॉर या इक्वेशन 2 ला मी मॉडिफाय करतो. कसं मॉडिफाय करणार, सो -7 हे -6n इथं आल्यावरती काय झाले, +6 पुढील इक्वेशन नंबर 3.
आता इथे एम ची व्हॅल्यू मला काय मिळाली -7n + 6n. मग ही एम ची व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये टाकून काय करूया आपण, पहिली एन ची व्हॅल्यू काढू. एन ची व्हॅल्यू काढल्यानंतर मला एम ची व्हॅल्यू पण मिळणार आहे. ओके, म्हणजे प्रत्येक वेळेला मल्टीप्लाईज करायला पाहिजे अशातला काही भाग नाही. मग मी काय करतो, आता इथे प्लेस m is equal to -7 + 6n in equation 1. Equation 1 काय आहे माझ्याकडे, 5m minus 3n is equal to 19. मग 5 आता m ची व्हॅल्यू मला इथे टाकायची, म्हणून मी काय केलं, -7 + 6n - 3n is equal to 19. So plus minus minus 7 5 = 35 प्लस 6 5 = 30n. बघा हा प्लस आहे, हा प्लस म्हणून आपण प्लस झाला, -3n = 19. क्लियर आहे. मग आता हा -35 गो ऑन दॅट साइड, इट विल बी द प्लस. ओके, मग 30n म्हणून 3n गेले, किती राहिले, 27n. बघा हा विचार करा, 30n म्हणून 3n गेले, किती राहिले, 27n राहिले. करेक्ट आहे. आणि हा प्लस 19 एज इट इज, हा -35 गो ऑन दिस साइड, इट विल बी द प्लस. क्लियर आहे. सो 27n इज इक्वल टू, ओके, 9 + 5 किती राहणार, 14, कॅरी 1, 3 + 1 = 4, 4 + 1 = 5. सो सी हियर n इज इक्वल टू 54. आता हे 27 मल्टिपल आहे, इथं आल्यावरती काय झाले, डिव्हिजिबल. 27 + 27 = 54. करेक्ट आहे, इक्वेशन 3 मध्ये मला एम ची व्हॅल्यू मिळेल. मग एम इज इक्वल टू -7 + 6n. Therefore, m is equal to -7, 6. N ची व्हॅल्यू किती आहे, 2. So, m is equal to -7, 6 × 2, that is 12. Correct? So, 12 minus 5 किती येणार आहे? Sorry, 12 minus 7 किती येणार आहे, 5. Okay, plus minus minus, 12 minus 7 गेले 5, greater sign is plus. So, plus 5. M is equal to plus 5. Clear आहे? So, इथे माझं सोल्युशन मी कसं लिहिणार, मग सोल्युशन इज इक्वल टू व्हेरिएबल काय आहे, एम कॉमा एन, विच इज इक्वल टू 5, 2. ओके, 5, 2. सो दिस इज द सोल्युशन ऑफ दिस फोर्थ सम. ओके, आय होप की तुम्हाला ही मेथड चांगल्या रीतीने समजलेली असणार आहे. ओके, बोलूया आपण नेक्स्ट सम. चला विद्यार्थी मित्रांनो, पाचव्या सम कडे येऊया. पाचवा सम काय सांगितलंय, 5x + 2y = -3 आणि x + 5y = 4. 5x + 2y = -3 इक्वेशन नंबर 1, x + 5y = 4 इक्वेशन नंबर 2. सी, मगासारखंच गणित आहे, मी कोइफिशियंट सेम न करता x ची व्हॅल्यू मी पुट करतो. मग x इज इक्वल टू काय होईल, 4 - 5y. शॉर्टकट जेवढा करण्याचा प्रयत्न करतोय तेवढा आपण स्टेप रिड्यूस करतोय. ठीक आहे. मग आता मी काय करतो, प्लेस x इज इक्वल टू 4 - 5y इन इक्वेशन नंबर 1. सो इक्वेशन 1 काय आपल्याकडे, 5x + 2y = -3. सो 5 x ची व्हॅल्यू काय आहे, 4 - 5y + 2y = -3. करेक्ट आहे. x ची व्हॅल्यू काय केली, इथं टाकली, 5 4 = 20 -5 5 = 25 + 2y = -3. आता इथे पहा बरं, या मायनस प्लस मध्ये काय होणार आहे, मायनस प्लस समायनस, 25 - 2 = 23, ग्रेटर साइन इज मायनस. सो -23y = -3. हा प्लस 20 इथं आल्यावरती काय होणार आहे, -20. सो -23y = -, ग्रेटर साइन इज मायनस 23. So therefore y is equal to -23 upon -23. हा माइनस आणि हा माइनस कट, 23 1 = 23. सो y is equal to 1. ओके,
y ची वैल्यू मला इथे 1 मिळाली, मग ही वैल्यू मी इक्वेशन पुढे टाकतो 3 मध्ये, सो प्लेस y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3, नॉट 1, इन इक्वेशन 3, कारण 3 मध्ये टाकलं तर मला सोपं पडेल. सो इक्वेशन 3 काय, x इज इक्वल टू 4 माइनस 5y, सो x इज इक्वल टू 4 माइनस 5y, सो x इज इक्वल टू 4, 5 1 जा 5, प्लस माइनस माइनस 5 मधून 4 गेले 1, मोठ्या पदाचं चिन्ह, ग्रेटर साइन इज माइनस 1, सो व्हाट इज माय आंसर, सॉल्यूशन, ओके, x कॉमा y व्हिच इज इक्वल टू माइनस 1 कॉमा y, ओके, सो हे झालं आपलं फिक्स. सो विद्यार्थी मित्रांनो, सहावं गणित, सिक्स्थ सम पहा, जरा थोडस डिफरंट आहे, घाबरण्याचं काही कारण नाही. 1 अपॉन 3 x प्लस y इज इक्वल टू 10 अपॉन 3 अँड सेकंड इक्वेशन इज 2x प्लस 1 बाय 4 y इज इक्वल टू 11 बाय 4. जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन जर केलं तर इथे 3 आहे, इथे डिनॉमिनेटरला 3 आहे, आणि सेकंड इक्वेशन मध्ये इथे डिनॉमिनेटरला 4 आहे, इथे डिनॉमिनेटरला 4 आहे, तर मला एक लिनियर इक्वेशन बनवण्यासाठी डिनॉमिनेटर मला काय करावं लागणार आहे, एलिमिनेट करावं लागणार आहे. मग या 3 ला मला इक्वेशन 1 मधून काय करायचं, एलिमिनेट करायचं, आणि इक्वेशन 2 मधून मला 4 ला एलिमिनेट करायचं. मग काय करावं लागेल, मला इक्वेशन 1 मधला 3 एलिमिनेट करायचं म्हणलं तर याला मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, आणि याला मला काय करावं लागेल, 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय होईल बघा, समजा जर मी याला 3 ने मल्टिप्लाय केलं, ओके, इथे काय एक्स करेक्ट आहे, मल्टिप्लाय बाय 3, तर हा 3 आणि हा 3 कॅन्सल, प्लस 3 मल्टिप्लाय बाय वाय, 10 बाय 3 मल्टिप्लाय बाय 3, 3 आणि 3 गेट्स कॅन्सल, मग मला काय इक्वेशन मिळेल, न्यू इक्वेशन मिळणार लाईक दिस. आणि याला ज्या वेळेला मी काय करतो, 4 ने मल्टिप्लाय करेल, तेव्हा मला काय मिळणार आहे, लाईक दिस, बघा 11 अपॉन 4 मल्टिप्लाय बाय 4, 4 4 कॅन्सल, एक न्यू इक्वेशन आपल्याला मिळेल, 4 2 जा 8x प्लस काय होणार आहे, y इज इक्वल टू 11, आणि मग त्यानंतर आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू. आता हे तुम्हाला समजण्यासाठी मी तर हा रफ पार्ट इथे केलाय. मग मी ते काय करतो बघा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 अँड इक्वेशन 2 बाय 4. इक्वेशन 1 ला मी 3 ने मल्टिप्लाय केलं की मला कोणतं इक्वेशन मिळत आहे, हे कसं आलंय ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय, म्हणून मी इथे डायरेक्ट लिहितो x प्लस 3 y इज इक्वल टू 10, पुढे इक्वेशन नंबर 3, आणि दुसरं इक्वेशन काय मिळालं मला, 8x प्लस y इज इक्वल टू 11, पुढे इक्वेशन नंबर 4. क्लियर आहे. मग आता यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर इथे 3 आणलं तरी चालेल किंवा इथे 8 आणलं तरी चालेल, तुम्हाला जे सोपं पडेल ते, किंवा या y ची व्हॅल्यू इकडे घ्या आणि मग ही y ची व्हॅल्यू यामध्ये पुट करून x ची व्हॅल्यू पुट करून फाइंड आउट करू शकतो. मग असा करता येत असेल तर मी असं अजून करतो, y इज इक्वल टू 11 मायनस 8x, पुढे इक्वेशन नंबर 5, ओके. आता काय करावं लागेल, प्लेस y इज इक्वल टू 11 मायनस 8x इन इक्वेशन 3, करेक्ट आहे. सो इक्वेशन 3 काय सांगतो मला, x इज इक्वल टू 3, 11 मायनस 8x इज इक्वल टू 10, सो x 11 3 जा 33 मायनस 8 3 जा 24x इज इक्वल टू 10, करेक्ट आहे. मग प्लस मायनस मायनस, ग्रेटर साइन इज मायनस, 24 मधून 1 गेला, 1 गेला 23x, आणि हे प्लस 33 गो ऑन दॅट साइड, इट विल बी द मायनस, सो मायनस 23x आणि 33 मायनस 10 23, मग x इज इक्वल टू मायनस 23 अपॉन मायनस 23, मायनस मायनस गेट्स कॅन्सल, 23 वन्स आर 23, सो x इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली मला, x ची 1. नाउ this value I can put in equation number 3. So I will rough it. I hope की हे तुम्हाला कसं काढलं, काय केलं समजलं असेल. ओके, मग आता मी काय करतोय, place x is equal to 1
इन इक्वेशन कुठे आहे 5 इन इक्वेशन 5 कारण y ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची सो y इज इक्वल टू 11 माइनस 8 x सो y इज इक्वल टू 11 माइनस 8 x ची व्हॅल्यू किती आली होती 1 सो y इज इक्वल टू 11 माइनस 8 1 जा 8 सो y इज इक्वल टू 11 मधून 8 गेले किती राहिले 3 सो y इज इक्वल टू 3 सो देयरफॉर सॉल्यूशन इज इक्वल टू x comma y which is equal to x ची व्हॅल्यू काय आली होती 1 आणि y ची व्हॅल्यू 3 सो दिस इज माय फायनल सॉल्यूशन ऑफ द सम नंबर 6 ओके आई होप की सगळ्यांना हा सम समजला असेल सो विद्यार्थी मित्रांनो आता आपण येतोय सातव्या गणिताकडे सातवा गणित जरा थोडस आपल्या आप मध्ये काय आहे अपने आप में हम बोलते ना अपने आप में अलग है त्याच्यामुळे हे वेगळं गणित आहे आता इकडे नीट बघा की इथे 99 येते इथे पण 99 येते इथे 101 येते इथे पण 101 सो याला एक आयएमपी मार्क करूया आपण अशा टाइपची गणित पेपर मध्ये फार फार विचारली जातात व्हॅल्यूज चेंज करून दिली जातात तर मला असं वाटतं की हे सातवं गणित मी सांगतो आणि एक आठवं गणित याच प्रकारचं आहे आठवं गणित तुम्ही होमवर्कला करावा अशी माझी इच्छा आहे समजा नाही जमलं तर तुम्ही मला केव्हाही तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्स मध्ये किंवा एसएमएस करून मला सांगू शकता की सर आम्हाला आठवं पण गणित पाहिजे तर मी देईन तुम्हाला सो हे त्याच टाइपचे म्हणून मी तुम्हाला एक सातवं गणित इथे दाखवणार आहे आणि आठवं तुम्ही होमवर्क साठी तुम्हाला मी देत आहे मला अशा टाइपचे गणित आले तर एकदा एडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायचं मग मी आता काय करतो ऍडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 सो 99x प्लस 10y 499 प्लस 101x प्लस 99y 501 सो सी हियर 99 प्लस 101 दैट इज 200x 9 प्लस 1 9 प्लस 1 9 यस सो हियर आल्सो 200y एंड हियर 9 प्लस 1 10 कैरी 1 9 प्लस 1 plus 1 10 carry 1 4 plus 5 9 1000 so therefore I can get common on here 200 x plus y is equal to 1000 so therefore x plus y is equal to 1000 this 200 multiple come on here divisible this 0 cancel with this 0 cancel with this 0 2 1s are 2 5s are so I get the one equation new equation x plus y is equal to 5 आणि मी याला पुट करतो इक्वेशन नंबर 3 एकदा काय केलं मी एडिशन आणि एकदा मी काय सांगितलं सबट्रॅक्शन सो आता सबट्रॅक्शन करताना बिग वन दिस आहे मग मी वर्डिंग कसं लिहितोय बघा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 इक्वेशन 1 सॉरी इक्वेशन 1 ला मला सबट्रॅक्ट करायचं फ्रॉम इक्वेशन 2 सो 101x plus 99y is equal to 501. Subtract 99x plus 10y is equal to 499. 101 मधून 9 गेले आता इथे सबट्रॅक्शन म्हटलं की पहिले साइन चेंज करून घ्या प्लस चं मायनस प्लस चं मायनस ही स्टेप फार मॅन्डेटरी आहे सबट्रॅक्शनच्या बाबतीत 101 मायनस 99 दॅट इज 2x ग्रेटर साइन इज प्लस सो प्लस प्लस माइनस माइनस 10 मधून 99 केले 2 बट बिगर साइज इज माइनस सो माइनस 2y एंड हियर आल्सो वी गेट 2 501 मधून 499 केले 2 पुरले सो 2 गेट्स कॉमन x माइनस y इज इक्वल टू 2 सो x माइनस y इज इक्वल टू 2 अपॉन 2 2 1s आर 2 1s आर सो देयरफॉर x माइनस y इज इक्वल टू 1 पुट इट इक्वेशन नंबर 4 नाव आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथे प्लस वाय मायनस वाय मग साइन डिफरंट मी मगाशी फर्स्ट लेक्चरला सांगितलं काय होतं फर्स्ट टर्मलाच की प्लस मायनस डिफरंट साइन आपण काय करणार ऍडिशन सो ऍडिंग ओके ऍडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 काय मिळेल मग आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 प्लस x minus y is equal to 1
plus y minus y gets cancelled to x is equal to 5 plus 1, 6. So therefore x is equal to 6 upon 2, 2 1s are 2, 2 3s are. So x is equal to काय मिळणार आहे मला 3. Now last step, now place x is equal to 3 in equation. कुठले equation टाकता? कुठले टाका? Equation 3 मध्ये टाकतो. In equation 3. So equation 3 म्हणजे काय मिळाले मला? X plus y is equal to 5. So x plus y is equal to 5. So x ची value किती आहे? 3. Y is equal to 5. So y is equal to 5 plus 3 तिकडे गेल्यावरती minus. So y is equal to 2. So finally solution x comma y is equal to 3 comma 2. This is my solution. So अशा रीतीने this is very important. आणि अशा रीतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधले टोटल 7 गणित आपण इथे केलेली आहे. आठवा गणित याच प्रकारचं आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचं होमवर्क करा. स्वतःला येतंय की नाही पहा, नाही आलं तुम्ही सांगेलच. सो अशा रीतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.1 इथे कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला चांगल्या रीतीने जर गणित समजत असतील तर आपल्या मित्रांबरोबर देखील हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांना सांगा आणि आपल्या चॅनलवरती असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा. सो इथे मी थांबतो. पुढच्या भागामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बद्दल अभ्यास करणार आहोत. सो तुर्तास इथे मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.